तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगर येथे वारकरी पंथाचा अभ्यास करणाऱ्या साधक वारकरी विद्यार्थ्यांना तरुणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आली आहे. मुलींसोबत येथे येऊन अश्लील चाळे करणाऱ्या तरुणांना हटकल्याने ही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा भामचंद्र डोंगर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून जाहीर निषेध करण्यात आला असून मारहाण करणाऱ्या तरुणांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. भामचंद्र डोंगराला संत तुकाराम महाराज यांची अभ्यासभूमी आणि साक्षात्कार भूमी म्हणून ओळखले जाते. आज आपण आपल्याच धार्मिक ठिकाणी गड किल्ल्यांवर विशिष्ट प्रार्थनास्थळी जर आपण अश्लील चाळे करून त्या संदर्भात तुम्हाला हटकल्यानंतर तुम्ही 5-50 मुलं घेऊन त्या ठिकाणी मारहाण करणं हे निषेधार्थच आहे. त्यामुळे इथून पुढे जरी कुठल्या गडावर, मंदिरात, डोंगरावर जे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वास्तव्य भूमीतील आहेत, सिद्धबेट असेल, अशा धार्मिक स्थळी जर कोणी असे चाळे करण्याचा प्रयास केला तर त्यास समाजही कठोरात कठोर शिक्षेने पात्र ठरतील. हेही तितकेच समाजाने दिलेल्या पायंड्याचा विसर पडून आपण बदलत चाललेल्या संस्कृतीकडे वळण्याचा दृष्टिकोन बदला आणि आपण आपल्या संस्कृतीला जपण्यासाठी आपले संस्कार काय आहेत याची जाणीव ठेवा. त्याप्रमाणेच तुम्ही त्या ठिकाणी गेल्यावर सत्य आहे तिथली जाणीव करून घ्या आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी वागणूक करा, अन्यथा आपण शिक्षेस पात्र ठराल. माझं नाव रामकृष्ण आहे. माझं नाव कुलदीप खोत. मी भामचंद्र डोंगरावरती तुकोबऱ्यांचा गाथापाठ करण्यासाठी आहे. त्या ठिकाणी काल आम्ही पाठांतर करत असताना ती काही मुलं, एक मुलगा मुलगीला घेऊन वरती आला. त्याला आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी असं काही कृत्य करू नको, तर त्याने ऐकलं नाही. उलट आम्हालाच धमकी देऊन तो खाली गेला आणि काही मुलांना वरती घेऊन आला आणि त्यातून त्यांनी मारहाण केली.